अशा पद्धतीने पनीरची भाजी नक्कीच ट्राय करा तर आज बनवूया कढाई पनीर तर चला बघूया कशी बनवायची सर्वात पहिले तर कढईमध्ये मी एक छोटा चम्मच एवढा तेल घातलेला आहे त्यानंतर दोन मिडियम साइजचा कांदा तीन मीडियम साइजचे टॉमॅटो थोडासा लसूण आणि एक मोठा चम्मच मगजच्या बिया घेतलेल्या आहेत तुमच्याकडे मगजच्या बिया नसतील तर तुम्ही काजू वापरलात सुद्धा चालेल हे सर्व मिश्रण आपल्याला तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तेलामध्ये ऍड करून झाल्यानंतर याला आपल्याला तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे गॅस फ्लेम लो ठेवूनच याला भाजून घ्यायचं आहे टॉमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे मी झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये फक्त आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कारण की ते चिटकायला नको म्हणून जर तुम्ही ह्या अशा ग्रेव्हीच्या भाज्या बनवत असतील तर शक्यतो टॉमॅटो लालसरच घ्या म्हणजे त्याचा कलर अजून चांगला येतो इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता याला आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून याला पिसून घ्यायचं आहे याला पिसून आणि गाळून घ्यायचं आहे गाळल्याने काय होतं आपली जी पिवरी आहे ती एकदम स्मूथ बनते तर इथे मी पिसून आणि गाळून घेतलेला आहे तर इथे कढईमध्ये सर्वात पहिले तर दीड मोठे चम्मच या दोन मोठे चम्मच तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये घातलेली आहे एक मिडियम साईजची शिमला मिरची आणि कांदा ज्याला मी असं क्यूब्समध्ये कापून घेतलेलं आहे याला हलकं एक ते दोन मिनटं आपल्याला फ्राय होऊन द्यायचं जा। आहे जास्त पण नाही करायचं आहे थोडंसंच फ्राय होऊन द्यायचं आहे जा। फ्राय झाल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया शिमला नक्कीच टाका शिमलानी भाजीची चव अजून टेस्टी होते त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी मधीतून चीर पाडून घेतलेली आहे तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल पण मिरचीचा जो तिखट पानाचा फ्लेवर असतो तो अजून टेस्टी येतो मिरचीला सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मिरची छान भाजून घेतली ती सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये थोडासा जिरा घालायचा आहे एक मोठा चम्मच लाल तिखट घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर घालायचा आहे अर्धा चम्मच एवढा गरम मसाला हे मसाले एकदम लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते करपले जातील मसाले हलके भाजल्यानंतर त्यामध्ये घालूया आपली ही पिसलेली टोमॅटोची ग्रेव्ही त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही शिजवणं एकदम इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फक्त ही ग्रेव्ही बनवून फ्रीजरमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्ही याला तडका देऊ शकता तर इथे व्यवस्थित ग्रेव्ही शिजलेली आहे आता यामध्ये घालूया पाणी तर इथे मी एक कप एवढा पाणी घातलेला आहे तुम्हाला जेवढी पातळ घट्ट करायची असेल त्याप्रमाणे पाणी ॲड करा गॅस फ्लेम केलेला आहे मीडियम आणि मीडियम फ्लेमवर हलकी उकळ आल्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर परत एकदा याला मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया एक मोठा चम्मच मलाई तर इथे मी आपली दुधावरची साय असते ती घेतलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम ॲड केली तरीसुद्धा चालेल तर घरगुती सामनामध्ये कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे आपलं हे, हे सगळं सामान घरीच असतं त्या पद्धतीने मी ही कढाई पनीर बनवलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूया पनीर तर पनीरचे क्यूब्स तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कट करा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पनीर फ्राय केलात तरी सुद्धा चालेल असाच टाकलात तरी सुद्धा चालेल आता इथे आपली तळलेली कांदा शिमला मिरच आणि मिरची घालून घेऊया कांदा शिमला मिर्च ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहे कसुरी मेथी कसुरी मेथी एकदम इम्पॉर्टंट आहे त्याने एकदम टेस्ट टेस्टी येतो तर इथे कसुरी मेथी आपल्याला चुरून यामध्ये ॲड करायची आहे तर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर घरी फ्रेश मेथी असली तर तशी थोडी पानं घेऊन तव्यामध्ये थोडी भाजायची आहेत आणि ती यामध्ये घालायची आहेत त्यानेसुद्धा सेम टेस्ट येते आता हे कसुरी मेथी घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि इथे आपली कढाई पनीर रेडी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय